गेले 4 दिवस सुरू असलेल्या मनसेच्या आमरण उपोषण आंदोलनास यश आले असून मनसेने मागणी केलेल्या 15 मुद्दे लेखी स्वरूपात देण्याची मागणी L&T च्या अधिकाऱ्यांनी मान्य केली आहे. तसेच कंपनीचे अधिकारी व मनसैनिक एकत्रितपणे कामाच्या दर्जाची तपासणी करणार असल्याचे उपोषणकर्ते मनसेचे पाटण तालुका अध्यक्ष गोरख नारकर यांनी सांगितलंय. यावेळी दयानंद नलवडे, चंद्रकांत बामणे, विक्रमबाबा पाटणकर तसेच प्रांताधिकारी गाढे, तहसीलदार योगेश टोंपे, पाटण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक NR चौखडे, नॅशनल हायवेचे अधिकारी देशपांडे व L&T चे कंपनीचे अधिकारी पत्रकार यांच्या उपस्थितीत लिंबू पाणी पिऊन हे उपोषण सोडण्यात आलंय. नमस्कार, आज उपोषणाचा आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 4th दिवस होता आणि आज 4th दिवशी सर्व प्रशासकीय अधिकारी, बांधकाम विभागाचे आणि पाटणचे प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, PI साहेब हे सर्वजण या ठिकाणी उपोषणस्थळी आले होते आणि या उपोषणस्थळी आमचे उपोषणाची मागणी जी होती प्रामुख्याने 15 मागण्या होत्या, त्या त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात त्याचे सर्व प्रश्न उत्तरं सर्व दिली जातील असं आम्हाला लेखी स्वरूपात त्यांनी आज दिलेलं आहे आणि येत्या पुढच्या मंगळवार बुधवारच्या दरम्यान एक त्यांच्या डिपार्टमेंटची अधिकारी आणि आमचे सर्व पदाधिकारी आणि तालुक्यातील पत्रकार असे मिळून आम्ही एक रस्त्याची पाहणी करणार आहे आणि त्या पाहणीमध्ये ज्या त्रुटी आहेत आपल्याकडं त्या सर्व त्रुटीचं आम्ही त्यांच्याकडं डिटेल्स देणार आहे आणि त्यांच्यासमोर त्या सर्व गोष्टी करून घेणार आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त की समजा आमचे 15 जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये जे काय आहे त्याच्यावरती जर योग्य तो निर्णय झाला नाही तर त्याच्या पुढं आपल्याला जे काही लढा उभा राहायचा आहे त्याच्यामध्ये स्वतः प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब आम्ही जबाबदार आहे असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. याच्यावरती आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज उपोषण स्थगिती. ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज.